गेले 25 वर्ष अनेक धमक्या मिळाल्या असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. देशात हिंदू मुस्लिम लढाई लावणाऱ्यांचा निषेध मी करणारच, तर मी माफी कशासाठी मागू असं म्हणत आव्हाड आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. संभाजीराजे रक्ताचे आम्ही विचारांचे वारसदार आहोत असं देखील जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. आव्हाडांना स्वराज्य संघटनेकडून यापूर्वी धमकी आली होती. आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपतींबाबत एक वक्तव्य केलं होतं. गेले 25 वर्ष मी माझ्या आयुष्यात फक्त धमक्या सहन केल्या, पण ह्या धमक्या सहन करत असताना मी माझे कधीही विचारधारा सोडली नाही. विचारधारेपासनं तसुभरी हल्लेलो नाही. हा देश संविधानाने चालेल, हा देश सर्वधर्म समभावाने चालेल, आणि ह्या देशामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान ही लढाई लढणाऱ्यांचा निषेधच केला पाहिजे, आणि तो मी करतच राहणार, जीव गेला तरी चालेल. मी माफी कशासाठी मागू? जसं मी सांगितलं की शिवाजी महाराजांना पटलंच नसतं की हे असं घडतंय. एक लक्षात घ्या, तुम्हाला धार्मिक रंग दिल्याशिवाय युती जिंकूच शकत नाही. त्यांनी लोकसभेच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा पेटवून बघितलं, काही झालं नाही. आता त्याने हिंदू विरुद्ध मुसलमान पेटवायचं. एखाद्या गादीच्या हातनं जर चूक झाली आणि ती जर बोलून दाखवली गेली नाही, तर आम्ही शिवाजीराजांचे वारसदार कसे? ते रक्ताचे वारसदार आहेत, आम्ही विचारांचे वारसदार आहोत. जिंदगी में जो कुछ कहता हूं इधर से कहता हूं, माफी मैं जिंदगी में नहीं मांगूंगा. आज तक मेरा इतिहास तलाश लो, मैंने जो भी विधान किया है उस विधान से मैं ऐसा भी हिला नहीं, जो भी विधान किया है. क्योंकि जब तक मुझे यहां होता नहीं है तब तक मैं विधान नहीं करता हूं. तुम दंगा करोगे, तुम दंगे में शामिल भी होगे, और फिर कहोगे माफी मांगता मांगो,